नंदुरबार जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी दिनांक 28 फेब्रुवारी पर्यंत 144 जमावबंदी आदेश जारी केलाय. नवापूर शहरात पोलीस विभागाकडून मास्क न लावणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई सुरू झाल्याने लोकांची धावपळ उडाली आहे. आज शनिवारी आठवडे बाजाराचा दिवस असल्याने गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली होती. सकाळपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वाहतूक पोलीस आणि होमगार्ड तैनात करण्यात आले होते. मास्क न लावणाऱ्या लोकांना प्रति 200 रुपये दंड आकारला जात असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन नगरपालिकेच्या वाहनातून दंडी देऊन करण्यात येत आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता दुकानदार तसेच नागरिकांनी तोंडाला मास्क तसेच रुमाल लावणे बंधनकारक आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग राखणे आवश्यक आहे. जे दुकानदार व नागरिक तोंडाला रुमाल तसेच मास्क लावणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. जाहीर आवाहन, जाहीर आवाहन. नवापूर शहरी भागात आजतागायत 520 रुग्णसंख्या असून त्यातील 507 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 13 ऍक्टिव्ह रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी शशिकांत वसावे यांनी दिली असून प्रायव्हेट डॉक्टरांना आलेल्या रुग्णांची माहिती प्रशासनाला कळवण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी हॉटेल व्यावसायिकांना सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली असून लग्न तसेच इतर कोणत्याही समारंभात 50 लोकांच्या वर गर्दी न करण्याचे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची सूचना स्थानिक तहसीलदार, पोलीस निरीक्षक, BDO, नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार सोशल मीडियावर माहिती देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर.